आता शिवसेनेची गुप्त बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही तातडीची बैठक बोलावल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांनी दिली आहे. बैठकीबाबत शिवसेनेकडून कमालीची गुप्तता पाळली जाते आहे. बैठकीला विजय शिवतारे, आमदार संजय शिरसाट तसेच आमदार भरत गोगावले, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के आणि शीतल म्हात्रे यांची उपस्थिती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. लोकशाही मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली असून आता आपण पाहतोय शिवसेनेकडून गुप्त बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीबाबत आता गुप्तता पाळली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही यांनी तातडीची बैठक बोलावली असून या बैठकी संदर्भात आता कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये. तर लोकशाही मराठीला ही संपूर्ण माहिती मिळते या सूत्रांकडून. ठाण्यामध्ये शिवसेनेची गुप्त बैठक सुरू आहे. या बैठकीला अनेक आमदार देखील उपस्थित असून आमदार संजय शिरसाट असतील, भरत गोगावले तसेच नरेश म्हस्के आणि शीतल म्हात्रे या देखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. या घडीची अत्यंत महत्वाची बातमी आहे, ठाण्यामध्ये शिवसेनेची गुप्त बैठक सुरू आहे. लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळते. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडून. शुभम, नेमके काय अपडेट आहे? ठाण्यामध्ये शिवसेनेची गुप्त बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. निश्चित, आपण पाहिलं तर ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बालेकिल्ल समजलं जातं आणि आज त्यांच्या ठाणे शहरामध्ये आज काही गुप्त बैठका ज्या आहेत त्या पार पडत आहे. प्रवक्त्यांची एक नुकतीच बैठक जी आहे पार पडलेली आहे. या बैठकी दरम्यान शिवसेनेच्या प्रवक्त्यांची अंतर्गत बैठक आज ठाण्यामध्ये पार पडत आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. तर प्रवक्ते या बैठकीमध्ये मुख्यमंत्री जे आहेत या प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये विजय शिवतरे असतील, आमदार संजय शिरसाट असतील, भरत गोगवले असतील, नरेश म्हस्के असतील किंवा शीतल म्हात्रे असे अनेक प्रवक्ते जे आहेत ते या बैठकी दरम्यान उपस्थित आहेत. या सर्वांना जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकंदरीत मार्गदर्शन जे आहे ते केलेलं आहे. वर्षा, नक्कीच शुभम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता गुप्त बैठक बोलावली आणि या बैठकीला प्रवक्ते तसेच आमदार देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.